नमस्कार, मी अरविंद आठले। मागच्या भागामध्ये आपण बाबासाहेब बेलसरे यांचं चरित्र थोडक्यात बघितलं। त्यांच्या चरित्राचा जर अभ्यास करायचा असेल तर त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे। आपल्या आयुष्यात जवळपास त्यांनी 40 पुस्तकं लिहिली। माझी ही कारकीर्द या भक्तिमार्गाची जी सुरू झाली ती त्यांनी लिहिलेल्या एका संत तुकारामाच्या इंग्रजी पुस्तकाने। हिमालयात मी गेलो होतो, तिथे एक जी काही मला साधूंची भेट झाली त्यात त्यांनी मला तुमचा योगमार्ग नाही भक्तिमार्ग आहे असं सांगितलं आणि त्याप्रमाणे तसा अभ्यास करायला सांगितलं। आणि जेव्हा मी परत आलो त्यावेळी नागपूरला राहत असे, त्यावेळी मला हे बेलसरांचं हे तुकारामाचं त्यांनी लिहिलेलं इंग्रजी चरित्र वाचायला मिळालं आणि त्या चरित्रातून भक्तिमार्ग काय आहे हे मला पुष्कळसं उमजलं आणि माझा प्रवास मग तसा सुरू झाला। आता बेलसरींच्या काही वाङ्मयाचा आपण थोडक्यामध्ये अभ्यास करूया। प्रखर बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता, तर्कशुद्ध विचारसरणी, संत साहित्याचे आणि तत्त्वज्ञानाचे बडे गाढे असे अभ्यासक, लेखक आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सर्वस्वी गुरुआज्ञा पाळून भक्तिरसपूर्ण असं जीवन जगणारे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे अत्यंत निष्ठावान शिष्य अशी पूजनीय बाबा बेलसरे यांची सहज ओळख करून देता येईल। बाबा बेलसरे म्हणजे वरकरणी प्रापंचिक दिसणारे पण अंतर्यामी पूर्ण निरीच्छ असलेले असे ज्ञानी सत्पुरुष होते। बाबांचा संसार संत एकनाथांसारखा होता। संसारात राहूनही ते कमलदलाप्रमाणे अलिप्त होते। इसवी सन 1930 साली त्यांचा आणि तात्यासाहेब केतकरांचा म्हणजे श्री महाराजांचा मालाड येथे परिचय झाला आणि तेव्हापासून इसवी सन 1998 पर्यंत पूज्य बाबा महाराजांशी म्हणजेच महाराजांनी सांगितलेल्या नामसाधनेशी त्यांच्या शिकवणुकीशी एकनिष्ठ होते। त्यांचा मूळचा पिंड तत्वज्ञानी आणि जिज्ञासू असल्यामुळे त्यांनी जीवनातलं सत्य शोधण्यासाठी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा अत्यंत सखोल असा अभ्यास केलेला होता। या अभ्यासातून त्यांनी आपली जीवनसाधना निश्चित केली। श्री महाराजांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य नामसाधनेला वाहून घेतलं। श्री महाराजांचे विचार खोलवर जाऊन अभ्यासल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की महाराजांनी सांगितलेली नामसाधना ही अद्वैताची साधना आहे। नामस्मरण हे जीवनाचं साध्य मानून त्यांनी भगवताप्रती शरणागतीचा मार्ग अवलंबला आणि आपल्या सद्गुरुणा म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आनंद स्वरूप ओंकार किंवा नादब्रह्म ते मानू लागले। बाबांनी आचरणात आणलेली नामसाधना म्हणजे काय हे प्रथमतः साधनेच्या मुळाशी जाऊन त्यांनी समजावून घेतलं। त्यांचा मूळ स्वभाव अतिशय सडेतोड जिज्ञासू तत्वचिंतनावर भर देणारा असल्यामुळे त्यांनी नामसाधनेचा मार्ग ही ज्ञानाच्या कासावर घासून पाहिला आणि मगच त्यांनी नामसाधना अनुभवली। नामसाधना म्हणजे फक्त सगुण रूपाचे वैखरी वाणीनं गुणगान करणे नसून ती साधना म्हणजे परमेश्वराच्या निर्गुण रूपापर्यंत पोहोचण्याचा अत्यंत सरळ, साधकाला कुठेही न घसरवणारा, निश्चितपणे अहंकार कमी करणारा मार्ग आहे हे त्यांना मनापासून पटलेलं होतं। तत्वज्ञानाची पार्श्वभूमीशी समरस होऊन त्यांनी नाममार्गाचा अवलंबन केला। श्री महाराजांनी दिलेल्या नामाभोवतीच त्यांची साधना होती। नाम हेच ब्रह्म आहे, नामाशिवाय दुसरे काही सत्य नाही। ब्रह्म हे सत्य आहे आणि नाम हे ब्रह्मस्वरूप आहे, अर्थातच नाम हे सत्य आहे। या श्री महाराजांच्या सिद्धांतावर त्यांची कमालीची श्रद्धा होती। भक्तियुक्त अंतःकरणानं त्यांनी आपला साधन मार्ग ठरवला आणि निष्ठेच्या बळावर साधनेतील अनेक टप्पेच्या टप्पे पार करून परमार्थातील परमोच्च अवस्थेला ते पोचले यात कुठलीही शंका नाही। त्यांना संत सत्पुरुष म्हणायचं का असा प्रश्न सुशिक्षित अहंकारी ज्ञानी माणसांना पडेलही, परंतु ते सर्वार्थाने सत्पुरुष होते याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही। लोकांना भुलवण्यासाठी त्यांनी चमत्कार केले नसतील, स्वतःचा उदो उदो करून घेतला नसेल, पण त्यांच्याजवळ ते सर्व घडवण्याची क्षमता पात्रता निश्चितच होती। ते जाणून बोलूनच लोकेशणेपासून दूर राहिले। ज्याला परमार्थात उत्तम अधिकारी म्हणतात तसे श्री बेलसरे अतिशय वरच्या उच्च अवस्थेला पोटलेले अधिकारी साधक होते।
श्रवण मनन निधिध्यास आणि ज्ञानाची तळमळ या सर्व अवस्थांतून त्यांचा साधनेचा प्रवास घडला हे सर्व करीत असताना त्यांची सर्व भिस्त सद्गुरूंवर श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांवर होती। ते सद्गुरूंना प्रत्यक्ष चैतन्यच मानित असल्यानं साक्षात चैतन्याचेच मार्गदर्शन त्यांना होते। श्री महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी तत्वज्ञानाचा आणखीन सखोल असा अभ्यास केला व त्यातील शब्दज्ञानात ते गुंतले नाहीत तर ग्रंथातील अध्यात्म त्यांनी आत्मसात केले। श्री महाराजांकडून मिळालेल्या श्रीराम जयराम जय जय राम या तारक मंत्राचे ते अखंड स्मरण करीत राहिले। श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाम हेच साधन व नाम हे साध्य मानून त्यांनी अविरत प्रेममय डोळ साधना केली। महाराजांनी दिलेल्या नामात ते पूर्णपणे रंगून गेलेले होते। त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी भगवंताचे म्हणजे श्री महाराजांचे कर्तृत्व पाहिले आणि आपलं सर्व आयुष्य त्यांनी महाराजांच्या चरणी अर्पण केलं। वेदांतातील तत्वज्ञानाप्रमाणे मी कोण आहे, जग काय आहे, ईश्वर कसा आहे, कुठे आहे या सर्व प्रश्नांचा त्यांनी सखोल अभ्यास केला। ज्यावेळी श्री तात्यासाहेब केतकरांच्या रोजच्या प्रवचनांच्या श्रवणाचा लाभ त्यांना मिळत असे त्यावेळी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी त्यांना महाराजांनी दिली। त्यातूनच त्यांनी श्रवण मनन चिंतन आणि निधिध्यासन या पायऱ्या पार करून परमात्माच्या प्रांगणात वरची झेप घेतली। भगवंताचं महाराजांचा अनुसंधान नित्य ठेवले आणि आपला आत्मज्ञानाकडे जाण्याचा मार्ग निश्चित केला। एखादा मार्ग निश्चित केल्यानंतर कुठल्याही तऱ्हेच्या संशय पिशाच्याला त्यांनी जवळ केलं नाही। इथेच आपली चूक होते। आपल्या मनात सद्गुरु उत्पन्न झाल्यानंतरही त्याच्या मनात त्याच्याविषयी संशय उत्पन्न होत राहतात आणि तिथे साधकाचा ऱ्हास होतो। ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे। श्री महाराजच माझे स्वामी मार्गदर्शक आहेत हे त्यांनी पक्क ठरवून सगुण निर्गुण नाममार्गावरच चालत जायचं ठरवलं आणि भगवंताचं नाम हा त्यांच्या साधनेचा प्राण होता। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामाला त्यांनी प्राणापलीकडं सांभाळलं। त्यांच्या हृदयात फक्त नामाला परमेश्वराला म्हणजे श्री महाराजांना स्थान होतं। ते स्वतःचे राहिले नव्हते, त्यांनी आपला स्वभगवंताला अर्पण केला होता। या कृतज्ञतेच्या शरणागतीच्या भावनेतूनच त्यांनी सद्गुरूंचं सविस्तर चरित्र लिहिलं। ते त्यांचं पहिलं पुस्तक। श्री बेलसरे यांच्या पुस्तकातील विषयांची पार्श्वभूमी समजण्यासाठी त्यांचे काही मूळ सिद्धांत त्यांनी आपल्या पुस्तकातून गृहित धरलेले आहेत। ते सिद्धांत आता आपण थोडेसे बघूया। भारतीय तत्वज्ञानातील मूळ संकल्पना वेद उपदर्शनातूनच आपल्याला समजते। या विश्वाचं मूळ म्हणजे ब्रह्म। ब्रह्मातूनच विश्व उत्पन्न झाले। मी ब्रह्म आहे हे ज्ञान म्हणजे जाणीव जेव्हा ब्रह्माला होते तेव्हा ते ईश्वर होते। अहम ब्रह्मास्मी तत्वम असी असे जे आपले मुख्य जे आहेत निर्गुण निराकाराकडे नेणारे हे सर्व यावेळी लक्षात घेतलं पाहिजे। विश्वात्म्याला मी अनेक व्हावे असे वाटले आणि हे जग निर्माण झालं। जीव निर्माण झाला। जीव हा ईश्वराचाच अंश आहे। पण जेव्हा जेव्हा जीव पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा तो आपले मूळ स्वरूप विसरतो आणि मायेमुळे देहाच्या वासना पुऱ्या करण्यात गुंतत राहतो। ईश्वर हा फक्त आनंदमय आहे म्हणूनच त्याला सच्चिदानंद असं म्हणतात। संत त्याला भगवंत म्हणतात। जीवाचेही मूळ रूप आत्मतत्वच आहे पण जीवाला चिकटलेल्या वासनेमुळे तो परत परत जन्म घेत राहतो। या वासनांमुळे त्याला ईश्वराचे सत्य स्वरूप समजत नाही आणि तो ईश्वर जीवाजवळच असतो। पण जीवाला त्यातून मुक्तता हवी असेल तर त्याने ईश्वर कोण आहे हे समजून घ्यायला पाहिजे। बुद्धिमत्ता अतिशय कामाची आहे। या देहप्राप्तीची तळमळ साधनेची तीव्रता आणि शरणागत भावाने त्याच्यावर कृपा होते व त्याला मी देहात राहतो पण मी देह नाही। प्राण माझा आहे पण मी प्राण नाही। मी त्याहून वेगळा आहे। मी फक्त आनंद आहे याचं ज्ञान होतं आणि ह्यालाच आत्मज्ञान म्हणतात। आत्मज्ञानानंतर तो जीव जीव न राहता शिव होतो। या पृथ्वीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला हे ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती आहे। तिथे भेदाभाव ईश्वराने केलेला नाही। लहान मोठा गरीब श्रीमंत बुद्धीनी कमी जास्ती असा कुठलाही भेदाभेद केलेला नाही। ज्या बुद्धी वापरतो तो बुद्धिवान होतो, जो वापरत नाही तो बुद्धू होतो। फक्त नरजन्मातच हे ज्ञान होऊ शकते कारण माणसाजवळ मन आणि बुद्धी ही दोन्ही महत्त्वाची साधनं आहेत। जोपर्यंत माणसाच्या मनात विश्वाच्या रहस्याबद्दल जिज्ञासा उत्पन्न होत नाही तोपर्यंत तो ह्या मार्गावर येत नाही। माणसाच्या मनात या विचारांची जागृती होण्यासाठी शास्त्रात उपनिषदात
अनेक मार्ग सांगितलेले आहेत। ते मार्ग म्हणजेच ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, ध्यानमार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग। जिज्ञासू साधकाला आपल्याला झेपेल, रुचेल तो मार्ग निवडावा आणि त्या मार्गावर अखंड वाटचाल करावी। भारतीय संस्कृतीत आत्मज्ञानाला अंतिम ज्ञान मानले आहे। आत्मज्ञान प्राप्ती हे सर्वोच्च ध्येय असले तरी या मार्गावर चालण्यासाठी अनेक गोष्टींवर ताबा मिळवावा लागतो। यापैकी ताब्यात आणण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंचल मन आणि अहंकार। या दोघांची जीवावर ताबेदारी असल्यामुळे जीव कायम असमाधानी असतो, आपलं कधीच समाधान होत नाही। मनसमाधानी राहण्यास ईश्वरातच असलेल्या हृदयावर म्हणजे भगवंतावर प्रेम करावे लागते। भगवंताच्या स्मृतीत राहण्याच्या जीवन पद्धतीलाच परमार्थ म्हणतात। हा जगता आला पाहिजे। जीवाला शिवापर्यंत पोचवायचे असेल तर त्याने कायम परमार्थाच्या मार्गावर राहिलं पाहिजे, असं आपलं संत कायम सांगत आलेले आहे। हा परमार्थाचा मार्ग कोणता, तो आचरणात कसा आणायचा, ही सामान्य माणसाची पुढची समस्या आहे हे जाणून श्री बेलसरे यांनी सर्वसाधारणपणे माणसाच्या पचनी हे तत्वज्ञान कसे पडेल हा विचार करून या सर्व पुस्तकांचं लेखन केलेलं आहे। जीवाने शिवाला जाणण्याचा हा सर्व प्रवास म्हणजे अंतरयात्रा आहे। ही अंतरयात्रा लेखकाच्या आयुष्यात कशी घडून आली याचं साध्यांत वर्णन त्यांनी आनंद साधना, शरणागती, साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा, ईश्वर दर्शन या पुस्तकातून केली आहे। त्यांच्या जीवनाचं मुख्य सूत्र अर्थात तो जीवन जिज्ञासा हेच असल्यामुळं ते जीवनाच्या अंतरयात्रेत यशस्वी झाले। सद्गुरुकृपा, तीव्र जिज्ञासू वृत्ती, शरणागत भाव, प्रयत्न आणि भगवंताचं नित्य अनुसंधान या त्यांच्यातील गुणांमुळे मध्यम स्थितीतील सामान्य माणसाचं असामान्य जीवन ते असामान्यतेने आणि समाधानाने जगले। आपल्या यशाचं श्रेय अर्थातच त्यांनी श्री महाराजांना दिलेलं आहे। त्यांनी आपलं जीवन, संसार सर्व काही महाराजांना अर्पण केलेले होते आणि जे जे घडेल ते ईश्वराच्या, भगवंताच्या इच्छेने म्हणून त्याचा आनंदवाने स्वीकार केलेला होता। भगवंताचं दर्शन घडावं असं वाटत असल्यास साधकानं आचरणात या गोष्टी आणल्याच पाहिजेत, अशा काही त्यांनी सूचनाही केलेल्या आहेत। बेलसरे यांच्या वाङ्मयातून त्यांच्या आयुष्याचा प्रवास लक्षात येतो। मूळचा त्यांचा पिंड तत्वज्ञानी होता। प्रत्येक गोष्ट तर्कशास्त्रावर घासून पोगून मगच त्याचा निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव होता। ज्ञानी भक्त कसा असावा याचं श्री बाबा बेलसरे हे उत्तम उदाहरण आहे। ज्ञानी भक्ताला जर परमेश्वराचं सान्निध्य जायचं असेल तर त्याचं ज्ञान पुरेसं असत नाही। पुरेसं ज्ञानच नसेल तर सान्निध्य कसं मिळेल? विश्वाचं गूढ जाणूनही असे भक्त प्रेमाच्या ओलाव्याशिवाय भगवंतापासून दूर राहतात। भगवंताचं खरं स्वरूप जसं निखळ ज्ञान आहे तसं शुद्ध प्रेमही आहे। भक्ती आणि ज्ञान या परमेश्वराच्या दोन बाजू आहेत, त्यामुळे असे ज्ञानी भक्ताला भक्तिरसात भिजावे लागते। तसेच केवळ भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्या साधकाला केव्हा तरी निर्गुण भगवंताचं ज्ञान करून घ्यावंच लागतं। ज्ञानोत्तर भक्ती किंवा भक्ती उत्तर ज्ञान ही प्रक्रिया प्रत्येक साधकाच्या बाबतीत घडतेच। श्री बेलसरे यांच्या ज्ञानी स्वभावाला भक्तिप्रेमाची आवश्यकता आहे हे जाणूनच महाराजांनी त्यांना नामस्मरण भक्तीची दीक्षा दिली असावी। इतकंच नाही तर पुढे सर्वांना नामभक्तीची गोडी लावावी हेही सांगितलं। केवळ वेदांताची चर्चा करणारे, वेदांत शिकवणारे बाबा फक्त नामाबद्दल बोलू लागले आणि बाबांचं मन अंतर्बाह्य नामानं रंगून गेलं। असं असलं तरी त्यांच्या मूळच्या जिज्ञासू स्वभावामुळे त्यांच्या लेखनातून सगुण आणि निर्गुण भक्तीचा उत्तम असा समन्वय झालेला आहे। माझ्यासारख्या भक्तीकडे जास्त आणि ज्ञानाकडे कमी ओढा असणाऱ्या सामान्य माणसाला, सामान्य साधकाला या मार्गाचं आकर्षण वाटतं। बाबांच्या पुस्तकातील मनोज्ञ विवरण वाचून मीही सगुण निर्गुणाच्या समन्वयक मार्गावर चालू शकेन अशी खात्री पटली आणि महाराजांचं आणि बाबांचं माझ्यावर हे मोठं ऋण आहे। बेलसरे यांच्या 40 पुस्तकांचे जर विषय पाहिले तर सहज लक्षात येतं की विषयांचा जास्त भर भक्तिमार्गातील नामसाधनेवर आहे। नामसाधना म्हटलं की डोळ्यापुढे फक्त सगुण भक्तीतलं नाम येतं। अर्थात सामान्य माणसाची भक्तीची सुरुवात सगुण रूपातूनच होते। वास्तविक पाहता नाम हे जसे सगुण आहे तसेच निर्गुणही आहे। विश्वातील पहिला नाद म्हणजे ओंकार। या ओंकारालाच संत नाम म्हणतात।
कारण कुठलेही नाम हे नादच आहे, नाद पाहिजे, हा नाद आत बसला पाहिजे आणि त्या नादात तुम्ही चित्त तुमचं रंगून गेलं पाहिजे। परमोच्च अवस्थेतला हा नाद हे नामच सदैव हृदयस्थ परमेश्वराला प्राप्त करण्याची साधना आहे। परमात्माची वाट परमार्थाची इतकी सोपी नाही हे स्पष्ट करण्यासाठी वेलसरी यांच्या पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला विषय प्रवास असं एक छोटंसं प्रकरण त्यांनी घातलेलं आहे। पुस्तकातील विषय वाचनापूर्वीची वाचकाला होणारी ती एक प्रकारची ओळख आहे। श्री केवी तथा पूज्य बाबा बेलसरे यांचं वाङ्मय हे संपूर्णतः स्वतःच्या अनुभूतीवर आधारलेलं आहे हे निःसंशय खरं आहे। बाबांनी आपल्या वाङ्मयातून नामयोगाचं रहस्यच उलगडून सांगितलेलं आहे। त्यांच्या अंतरंगातील नामाचं प्रेम, सद्गुरुवरील असीम निष्ठा, भगवंताला भेटण्याची आंतरिक तळमळ, विश्वाचं गूढ जाणून घेण्याची तीव्र इच्छा, हे सर्व काही त्यांच्या पुस्तकातून व्यथित झालेलं आहे। ज्ञानमार्गी, भक्तिमार्गी, ध्यानमार्गी अशा कुठल्याही प्रकारच्या साधकाला त्यांचं वाङ्मय निश्चितच मार्गदर्शक असं ठरेल। वेलसरे यांनी महाराजांचं वाङ्मय अभ्यासून जे महाराजांनी सांगितलं आहे ते सोपं करून विस्तारून आपल्या वाङ्मयातून मांडलं आहे। महाराजांनी जसा सगुण निर्गुणाचा समन्वय सांगितला होता तसाच समन्वय पूज्य बाबांच्या पुस्तकातून साधला आहे। साधकावस्थेने येणाऱ्या सर्व अडचणींना त्यांनी स्वतः तोंड देऊन त्या अडचणीतून मार्ग काढून ते परमार्थात वरची पायरी गाठण्यात यशस्वी झाले। जे त्यांनी अनुभवलं तेच त्यांनी लिहिलं, म्हणून साधकाने जर या पुस्तकांचं चिंतन आणि मनन केलं तर तो परमार्थाच्या वाटेकडे नक्कीच पुढचं पाऊल टाकेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही। प्रत्येक जीव माणूस म्हणून या जगात आला की त्याचा मी जागृत होतो। अगदी लहान बालकालाही मीचा अहंकार असतो, त्याला तो स्पष्टपणे व्यक्त जरी करता आला नाही तरी सुप्तपणे त्याच्यात तो असतो। तेव्हा खऱ्या मीला जो विसरतो तेव्हाच त्याचा अहंकारातला मी जागृत होतो आणि मग तो मी असाच राहतो। अंतरंगातला हा मी अगदी गुंतागुंतीचा असतो। मी कोण अशा बऱ्याच संतांनी या मी कोण या विचार भरपूर लिहिलेला आहे। जीव पृथ्वीवर अवतरतो त्याच क्षणी त्याच्या आयुष्याचं ध्येय ठरलेलं असतं, तो म्हणजे मी कोण, इथे का उतरलो आहे याचा शोध। पण पुढच्याच क्षणी त्याला या ध्येयाचा विसर पडतो आणि मग त्याच्या आयुष्याची वाटचाल सुरूच राहते। परमसंचेत बलदत्तर असेल तर चालू जीवनात गुरुची भेट होते आणि आयुष्याला वेगळी कलाटणी मिळते। आपलं आयुष्य व्यर्थ चाललं आहे याची जाणीव होते, आपल्यातील दोषांची जाणीव होते, अहंकाराचं प्राबल्य लक्षात येतं आणि ते दूर करण्यासाठी काहीतरी करायला हवं याची टोचणी सुरू होते। पूर्वकर्मानुसार काहीतरी साधना सुरू होते पण प्रपंचातून मन बाहेर पडत नाही। वासनांमुळे तिथेच खोटाळते। गुरुची कृपा झाली तर यातूनही बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो आणि बद्धाचा मुमुक्षू होतो। त्याला प्रकर्षानं जाणीव होते की माझं स्वरूप काही वेगळं आहे आणि ते मला पाहिलंच पाहिजे, त्यासाठी मला मी माझं या गोष्टींचा त्याग केला पाहिजे। जिज्ञासा प्रयत्न यामुळे एखादाच या कोशातून बाहेर पडतो। मी आणि माझे हे शब्द त्याच्या जीवनापासून दूर राहतात आणि स्वरूपानुसंधानाच्या तो जवळजवळ जाऊ लागतो। या प्रक्रियेसाठी साधकाची साधना, जिज्ञासा, प्रयत्न, स्वरूपाचं नित्य अनुसंधान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुकृपा लागते। हे सर्व काही एकत्र साधलं तर अंतरंग सुधारते, मग भगवंताशी एकरूप होतो आणि प्रपंचात राहूनही मी माझे हे भाव नाहीसे होतात, मरून जातात आणि जीवन म्हणजे फक्त भगवंताची इच्छा सर्वार्थानं मान्य करणं हीच भावना राहते। श्री केवी बेलसरे हे असेच भगवंताशी एकरूप झालेले साधक होते। सद्गुरु कृपा, तीव्र जिज्ञासू वृत्ती, तर्कशुद्ध विचार, शरणागत भाव असे गुण त्यांच्याजवळ होते। अथा तो जीवन जिज्ञासा हे त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं आणि त्यामुळेच ते भगवंताशी एकरूप झाले। विज्ञान आणि आत्मज्ञान यांच्या मिश्रणानं त्यांचं जीवन परिपूर्ण झालेलं होतं। आपल्या यशस्वी वाटचालीचं साध्यांत वृत्तांत त्यांनी आनंद साधनेत व्यक्त केले। अध्यात्म जाणण्याची खरी जिज्ञासा ज्यांना आहे अशांना मार्गदर्शन करण्यासाठी लेखकानं म्हणजे स्वतः बाबांनी साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा हेही पुस्तक लिहिलेलं आहे। लेखकाने स्वतःच्या साधनेत कशी प्रगती केली हे त्यात त्याने सांगितलं। हे कथन आत्मकथनच म्हणावं लागेल।
लेखक स्वतः अत्यंत बुद्धिमंत असले तरी शरणागतीचं महत्त्व त्यांना माहिती होतं. शरणागत भाव प्रकट झाला की ईश्वराच्या अनंतपणाचा ज्ञान अंदाज येतो. या जाणीवेनेच ईश्वराचा आनंद प्राप्त होतो. बेलसरे यांना शरणागत भावाने जीवनाचं गूढ उलगडलेलं होतं. आनंदी जीवनाचं रहस्य त्यांनी शरणागती या पुस्तकात विशद केलेलं आहे. हाच शरणभाव व्यक्त करणारी महाराज मी शरण आहे ही पुस्तिका उपलब्ध सध्या मिळालेली नाही मला. त्यामुळे याविषयी काही मी सध्या सांगू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीचं लौकिक चरित्र सहजपणे समजून घेता येते, पण आध्यात्मिक चरित्र समजणं हे अत्यंत कठीण आहे. कारण आध्यात्मिक प्रगती हा अंतरंगाचा प्रवास असतो. फारच थोडे सत्पुरुष आपली ही अंतरयात्रा कशी घडत गेली हे सांगतात. आणि बाबांनी हा अंतरंगाचा प्रसाद विशद केला आहे हे आत्मचरित्र पुस्तकांचं वैशिष्ट्य आहे. तर बाबांच्या वाङ्मयाविषयी हे एवढंच आज आपण बोलूया. पुढे आणखीन बोलूया. रामाची उपासना करण्याआधी मारुतीला प्रसन्न करावं लागतं तसं बाबांचं आहे. बाबाचं सर बाबा समजू शकले तर पुढे महाराज समजायला काही कठीण झाला. तर पुन्हा भेटूया. नमस्कार. हा सगळा भाग मी सौ आशा परांजपे यांनी महाराजांवर PhD केलेली आहे त्यांच्या परवानगीतून त्यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. मी त्यांचा अतिशय ऋणी आहे.